यार अभी मी काय म्हणतो, आपण कुठेतरी फिरायला जाऊया का उद्या? मस्त हो जाऊया ना. एक काम करूया, तेजस येऊ दे, मग आपण प्लॅनिंग करूया. काय बोलतोस? और भाई काय बोलतो यार? कसा आहेस यार? मस्त मस्त. मग उद्या वोटिंग करणार की नाही? हे बघ तेजस यार, वोटिंगचा विषय काढू नको. मला आवडत नाही राजकारण. आय हेट पॉलिटिक्स. का नाही आवडत? नाही आवडत यार. ठीक आहे, तुला पॉलिटिक्स आवडत नाही, इट्स ओके. पण तू वोटिंग तरी करायला जा. तुझं वोट जे आहे ते वाया जाऊ नको देऊस. बघेन यार, देईन कोणाला तरी मत. इथेच तर आपण चुकतो. देईन कोणाला तरी वोट? का द्यायचं असंही कोणाला तुमचं वोट? तुमचं वोट किती मूल्यवान आहे हे तुम्हाला माहिती आहे? तू जाशील वोटिंग करायला आणि देशील कोणाला तरी वोट, पण जो उमेदवार आहे तो योग्य उमेदवार आहे की नाही आहे, त्याने जनहिताची कामं केली आहेत की नाही, त्याने लोकांची कळकळ आहे की नाही आहे, ह्याची जाणीव आहे का तुम्हाला? ह्याबद्दल माहिती आहे का तुम्हाला? आपण कोणाला तरी निवडून आणतो त्याच्यामुळे आपलं वोट तर वाया जातं, पण जो होतकरू आहे, ज्याला लोकांची कामं करायची आहेत, ज्याला लोकांची कळकळ आहे, अशा उमेदवाराला आपण निवडूनच देत नाही. आणि त्याच्यामुळे काय होतं? जो योग्य उमेदवार नाही आहे तोच निवडून येतो. आणि ह्याच्यात आपलीच चुकी असते, कारण आपण जे आहे ते पॉलिटिक्सबद्दल थोडंफार का होईना हे जाणून घेण्याचा प्रयत्नच कधी केला नाही आहे. एक गोष्ट बोलू मित्रा, सामान्य माणसाला ना राजकारणात काडीचा इंटरेस्ट नसला ना तरी त्याच्या वैयक्तिक आयुष्यात तो राजकारण करत असतो. ही गोष्ट लक्षात ठेव. मला माहिती आहे मला कोणाला वोट करायचं आहे, कारण मला त्याबद्दल थोडंसं नॉलेज आहे. त्याच्यामुळे मी माझं वोट जे आहे ते योग्य उमेदवारालाच देणार आहे. सॉरी यार तेजस, आज मला कळलं. यापुढे ना मी माझं मत योग्य उमेदवारालाच देईन. हे होईना बात. आपण सर्व सर्वार्थाने सुरक्षित आहोत हे सिद्ध करूया आणि मतदान करूया.